नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MTS ऑनलाइन अकॅडमी मध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, यापूर्वीचा जो लेक्चर राज्यसेवेचा लेक्चर बघितलेला आहे त्यामध्ये आपण काय केले की राज्यसेवेसाठी राज्यसेवेमधून कोणकोणत्या पदांची निवड केली जाते त्यामधील वर्ग 1 ची म्हणजे क्लास 1 ची पद कोणती आहेत, क्लास 2 ची पद कोणती आहेत, त्यांच्यासाठी शैक्षणिक पात्रता काय असते। आता सर्वसाधारण शैक्षणिक पात्रता ही कोणतीही पदवी आहे, पण काही पदांसाठी शैक्षणिक पात्रता त्यांच्या विभागाशी रिलेटेड आहे। म्हणजे तांत्रिक पद आहेत, वित्त व लेखाधिकारी हे आहे, यांच्यासाठी त्यांच्या शाखेशी संबंधित असणारी पदवीची आवश्यकता असते। त्याचबरोबर काही पद असे आहेत की त्यांना शारीरिक पात्रता आवश्यक असते, उंची, छाती या गोष्टी आवश्यक असतात। म्हणजे जसं DYSP असेल, राज्य उत्पादन शुल्क असेल, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक ही पदं असतील। या पदांसाठीची जी आहेत शारीरिक पात्रता वेगळी असते, म्हणजे यांच्यासाठीच शारीरिक पात्रता असते। म्हणजे राज्यसेवेमधून कोणती पदं भरली जातात त्याची शारीरिक पात्रता काय, शैक्षणिक पात्रता काय असायला पाहिजे याबाबत आपण विश्लेषण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे। आता महत्त्वाचं बाब म्हणजे काही विद्यार्थ्यांचे असेही प्रश्न येतात की सर, तहसीलदार पदाचा मला फॉर्म भरायचा आहे, कसा भरायला पाहिजे त्याची माहिती सांगा। तर तहसीलदार हे पद वर्ग 1 पद आहे आणि राज्यसेवेमधून भरलं जातं। आता राज्यसेवेमध्ये एकूण 28 पदांसाठीची जाहिरात येते आणि राज्यसेवा नावाची एकच परीक्षा होते, पूर्वपरीक्षा होते, आणि त्यानुसार फायनल मेरिट, पुढचं मुख्य मुलाखत झाल्यानंतर फायनल मेरिट लागतं आणि मेरिटनुसार पदं मिळतात। हे महत्त्वाचं आहे। म्हणजे हेही लोक काही विद्यार्थ्यांना माहिती नाही की तहसीलदार पदाचा फॉर्म भरायचा, DYSP पदाचा फॉर्म भरायचा, म्हणजे ते कशामधून निवडले जातात हे काही विद्यार्थ्यांना माहीत नाही। त्यासाठीच आपण या पाठीमागचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो ॲपवरती आहे। तर त्याचबरोबर आज आपण जो व्हिडिओ करणार आहे की राज्यसेवेमधून जी पदं भरली जातात ती परीक्षा पद्धती काय आहे, त्यानुसार त्यासाठी वयोमर्यादा काय असायला पाहिजे, त्या परीक्षेचे टप्पे कोणकोणते आहेत, त्याचबरोबर त्या पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे याबाबत सखोल चर्चा आजच्या लेक्चरमध्ये आपण करणार आहोत। तर लेक्चर सुरू करण्याअगोदर अजून एक माहिती मला द्यायची की आपण सर्वच्या सर्व लेक्चर जे घेत आहोत ते सर्व लेक्चर यूट्यूबवर नाहीत, कारण यूट्यूबवर जाहिराती येतात, मध्येच बराच वेळ जातो, तो वेळ जाऊ नये म्हणून आपल्या ॲपवरती बरेच लेक्चर आम्ही अपलोड केलेले आहेत की जे यूट्यूबवर पाहायला मिळत नाहीत। काही विद्यार्थ्यांचा समज झालेला आहे की यूट्यूबवर आहेत तेच लेक्चर बरेच इकडं ॲपवरती पण असतील, तर त्यातले काही आहेतच, पण त्याच्यापेक्षा जास्त लेक्चर तुम्हाला आपल्या MTS मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये पाहायला मिळतील। तर ते मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करूया, करून घ्या आणि आजचं लेक्चर आपण सुरू करूया। तर आता आपण राज्यसेवेसाठी वयोमर्यादा काय काय असते ते आपण बघूया। तर कमीत कमी 19 वर्ष म्हणजे कोणत्या तारखेला जाहिरातीमध्ये जी दिनांक दिलेली असेल त्या दिनांकाला 19 वर्ष पूर्ण असायला पाहिजेत। आता जास्तीत जास्त वयोमर्यादा किती, म्हणजे त्याच्यापेक्षा कमी वय असलं पाहिजे। अमागास म्हणजे ओपन उमेदवारांसाठी 38 वर्ष पूर्ण होण्या अगोदर ते परीक्षा देऊ शकतात। मागास वर्गीयांसाठी अजून 5 वर्ष म्हणजे 43 वर्ष, खेळाडूंसाठी 43 वर्ष आणि दिव्यांग उमेदवारांसाठी 45 वर्ष ही वयोमर्यादा असते। तर आपण यानंतर राज्यसेवा परीक्षा ही किती टप्प्यामध्ये होते, कशी होते ते बघूयात। तर राज्यसेवा ही 3 टप्प्यामध्ये घेतली जाते। टप्पे 3, 1 पूर्व परीक्षा, 2 मुख्य परीक्षा
तीन मुलाखत। आता यामध्ये किती किती गुण असतात, तर पूर्व परीक्षेला 400 गुणांची परीक्षा होते, पूर्णपणे ऑब्जेक्टिव्ह म्हणजे बहुपर्यायी स्वरूपाची असते। मुख्य परीक्षा ही 800 गुणांची होते। आता त्यामध्ये मराठी 50 गुणांचं आणि इंग्लिश 50 गुणांचं हे लिखाणाचं असतं, म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह असतं। उरलेले 700 गुणांची जी परीक्षा होते ती ऑब्जेक्टिव्ह होते आणि मुलाखत 100 गुणांची होते। आता यामध्ये काय असतं, या 400 गुणांच्या मध्ये दोन पेपर असतात, जीएस फर्स्ट आणि सीसॅट। तर मित्रांनो, यापैकी मेरिट किती लागले हे आपण बघूया। पूर्व परीक्षेचं मेरिट आतापर्यंत जर बघितलं तर सर्वसाधारण 400 पैकी सर्वात जास्त जे मेरिट लागलं ते 247 आणि सर्वात कमी मेरिट लागलं ते 125, 400 पैकीच बरं का। म्हणजे सर्वसाधारण पेपर कसा असेल त्याच्यावर मेरिट ठरेल। त्यानंतरचा मुख्य परीक्षेमध्ये मेरिट जर बघितलं तर 2018 459 लागलेलं आहे। आणि त्याच वर्षी जो महाराष्ट्रात पहिला आला या इंटरव्ह्यू सहित जर बघितलं तर त्याला जे मार्क होती त्याचं नाव, त्या विद्यार्थ्याचं नाव आहे आशिष बारकुल, महाराष्ट्रात पहिला येणारा, मार्क्स आहेत 519, मेरिट लागलं 459, मार्क्स मिळाले 519 आणि या मुलाखतीमध्ये यांना 59 मार्क्स मिळाली, म्हणजे महाराष्ट्रात पहिला येणाऱ्या विद्यार्थ्याला 578 मार्क्स मिळाली। इंटरव्ह्यूमध्ये कमी जास्त होऊ शकतात। आता यामध्ये निवड कशी होते, तर या 400 पैकी जी 247 किंवा 189 गेल्या वर्षी होते मेरिट लागलेलं होतं, जे असेल ते एवढं मार्क्स मिळाले की तो क्वालिफाय होतो, मात्र इतर कितीही मार्क्स पडले तरी पुढं पकडले जात नाहीत। मुख्य मेरिटमध्ये ज्यावेळी पोस्ट मिळणार असते त्यावेळी 800 आणि 100 या दोन्हींची बेरीज करूनच पद आपल्याला मिळतं। तर मित्रांनो, आज आपण राज्यसेवेमधून कोणकोणती पदं भरली जातात, वर्ग 1 ची पदं कोणती, वर्ग 2 मधील पदं कोणती, त्यानंतर त्यांच्यासाठी पात्रता काय असते, काही पदांसाठी संबंधित विभागाशी जी पात्रता असते ती पात्रता किंवा शारीरिक पात्रता, त्यानंतर वयोमर्यादा बघितली, त्यानंतर आपण राज्यसेवा किती टप्प्यामध्ये होते ते टप्पे पाहिलेत, त्यांचं गुण किती असतात, त्यांचं मेरिट किती लागतं याचा आपण अंदाज घेतलेला आहे। तर हा आपला अंदाज आहे। त्यानंतर पुढचा जो आपण सत्र सुरू करणार आहे किंवा पुढचं चर्चासत्र असेल त्यावेळी त्या सत्रामध्ये आपण नक्की राज्यसेवेची परीक्षा योजना कशी असते, त्यामध्ये कोणते विषय असतात, कोणत्या विषयांमध्ये कोणत्या घटकांना गुण कसे असतात, याविषयी सविस्तर माहिती आपण पुढील सत्रामध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, आज थांबूया, नंतर लवकरच आपण भेटू। धन्यवाद।